मित्रांनो, तर्क व अनुमान या घटकामध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीतील दोन बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड तयार होतील असा प्रश्न विचारला जातो. बघा, पहिली आकृती दिलेली आहे वर्तुळाची आणि या वर्तुळावर पाच बिंदू दिलेले आहेत. दोन बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड तयार होतील? तर बघा, आपल्याला दोन बिंदू परस्परांना या पद्धतीने जोडायचे आहेत आणि किती रेषाखंड तयार होतात त्याची मोजणी करायची आहे. पण मुलांनो, परीक्षेला असं जर आपण जोडत बसलो तर एवढा वेळ आपल्याला परीक्षेसाठी नसतो. बघा, दोन बिंदू परस्परांना आपण जोडले आणि जोडल्यानंतर हे जोडताना आपल्याला मोजायचे, पण त्यासाठी एकदम सोपं सूत्र वापरलं तर आपला वेळ वाचणार आहे. कोणतं सूत्र वापरायचं आहे मुलांनो? आपल्या वहीमध्ये सर्वांनी हे सूत्र लिहून घ्या. अगदी सोपं सूत्र आहे, बिंदूंची संख्या मोजायची. बिंदूंची संख्या आहे पाच आणि बिंदूंच्या संख्येमधून एक वजा करायचा आहे. आपलं उत्तर येणार आहे चार आणि एक ते चार या क्रमवार संख्यांची बेरीज करायची आहे. बघा, आपलं उत्तर येणार आहे दहा. काय सांगितलं सूत्र पुन्हा एकदा लक्षात घ्या, बिंदूंची संख्या वजा एक, जे उत्तर येईल तेवढ्या एक पासूनच्या क्रमवार संख्यांची बेरीज करायची आहे. बघा, खूप सोपं सूत्र आहे आणि या ठिकाणी आपल्याला दहा रेषाखंड परस्परांना जोडून तयार झालेले दिसत आहेत. बघा, आता या आकृतीमध्ये आपल्याला तोच प्रश्न विचारलाय, पण थोडासा वेगळा विचारलाय. या आकृतीमध्ये दोन बिंदू परस्परांना जोडून आणखी किती रेषाखंड तयार होतील असं विचारलंय. आणखी या शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे, तो जर लक्षात नाही आला तर उत्तर चुकू शकतं. बघा, सूत्र हेच आहे, बिंदूंची संख्या मोजा एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. सूत्रानुसार बिंदूंची संख्या वजा एक, वहीमध्ये सूत्र व्यवस्थित लिहायचं आहे, बिंदूंची संख्या वजा एक, बिंदू आहेत सहा, त्यातून एक वजा केला, उत्तर येणार आहे आपलं पाच आणि एक ते पाचची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच आपण पाचव्या त्रिकोणी संख्येला उत्तर म्हणून निवडणार आहोत आणि पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला माहीत आहे पंधरा. ओके, पण मुलांनो, या आकृतीमध्ये आणखी किती असं विचारलंय? म्हणजे सहा बिंदू परस्परांना जोडले तर पंधरा तयार होतात, पण इथं प्रश्नामध्ये आपल्याला एक, दोन आणि तीन दिलेले आहेत. म्हणजे आपण पंधरा वजा तीन बरोबर बारा रेषाखंड आणखी तयार होतील हे उत्तर निवडलं पाहिजे. आकृत्या मोजणे या घटकामध्ये आपल्याला कोणांची संख्या सुद्धा मोजायची असते. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला कोण मोजायचे? तर कोण म्हणजे काय मुलांनो? दोन किरण एका शिरोबिंदूमध्ये जर अशा पद्धतीने एकत्र आले तर दोन भुजा आणि एक शिरोबिंदू मिळून कोण तयार होतो? असे किती कोण या आकृतीमध्ये दडलेले आहेत? बघता क्षणी आपल्याला फक्त एक, दोन, तीन, चार दिसतात, पण दडलेले सुद्धा याच्यामध्ये भरपूर कोण आहेत ते आपल्याला शोधायचेत. पण परीक्षेला एवढा वेळ नसतो, मग वापरायचं आहे सूत्र. एक, दोन, तीन, चार भागाला क्रमांक द्यायचे आणि सर्व क्रमांकांची बेरीज करायची, म्हणजे या आकृतीमध्ये कोणांची संख्या आहे दहा. बघा, हा एक कोण, दोन, हा तीन, हा चार, त्यानंतर दोन अंक एकत्र येऊन सुद्धा आपल्याला तीन तयार झालेले आहेत, त्यानंतर तीन अंक एकत्र येऊन दोन तयार झालेले आहेत आणि चार अंक एकत्र येऊन हा मोठा तयार झालेला आहे. हे सूत्र वापरून आपण कोणांची संख्या अगदी सहज काढू शकतो.